उल्हासनगरमध्ये शाळेमध्ये 10वीच्या वर्गातील स्लॅबचं प्लास्टर कोसळल्याने 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याने प्रकरण उघडकीस आलं. या घटनेमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थिनींवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलंय. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 1 भागामध्ये झुलेलाल ट्रस्टची खासगी शाळा आहे. या शाळेच्या 3 मजल्यावरील क्लासरूम क्रमांक 24 मध्ये 10वीचा वर्ग भरतो. आज दुपारच्या सुमारास या खोलीमध्ये 10वीचा वर्ग सुरू होता. यावेळी वर्गामध्ये एकूण 52 विद्यार्थी होते. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना अचानक खिडकी जवळच स्लॅब प्लास्टर कोसळलं. या घटनेने वर्गातील विद्यार्थी घाबरले आणि त्यांची पळापळ झाली. प्लास्टर कोसळल्याने वर्गातील 3 विद्यार्थिनींच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यानंतर विद्यार्थिनींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं.